स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंती निमित्त द हिंदू फाउंडेशन साने गुरुजी तरुण मंडळ आयोजित पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिली. या पत्रकार परिषदेस विशाल पवार, शंतनू खिलारे आणि अमोल केंगार आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत सिनियर पुणे श्री 2013, पुणे शहर श्री 2013 आणि द हिंदू श्री 2013 अशी स्पर्धा असणार आहेत. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 वरील वजनी गटात होणार आहे. तर प्रत्येक गटातील 1 ते 6 विजयी स्पर्धकांना अप्पर ट्रॅक प्रशस्ती पत्रक स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्याने स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणारी पारितोषिके पुढील प्रमाणे. सिनियर पुणे श्री 2013 जिल्हास्तरीय विजेत्यास आणि पुणे शहर श्री 2013 विजेत्यास 11,111 रोख रुपये दिले जाणार आहेत. तर द हिंदू श्री 2013 विजेत्यास 7,001 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. बेस्ट पोझर 2,501 रुपये आणि अपकमिंग बॉडी बिल्डर 2,501 रुपये असे बक्षीस असणार आहेत. तर सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक असे स्वरूप असणार आहे. या स्पर्धेत मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले हजेरी लावणार आहेत. शरीर सौष्ठव स्पर्धा 9 फेब्रुवारी 2013 रोजी सायंकाळी 6 वाजता कला प्रसाद मंगल कार्यालयासमोरील मैदानावर निलायम थिएटर चौक येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिली. हिंदू फाउंडेशन आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंती निमित्त औचित्य साधून सिनियर पुणे श्री 2013, पुणे शहर श्री 2013, द हिंदू श्री 2013 या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी 1,00,000 रुपयाची बक्षिसं जाहीर केलेली आहेत आम्ही आणि मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले यांचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे.